वाशिम शहरात वारंवार सांगूनही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची आता जागेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षणमुगराजन एस यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिम येथे नगरपालिका, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची मुख्य चौकात रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांसह पालिका प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहनही करीत आहे, मात्र नागरिक यांचं काहीच देणेघेणे नसल्यासारखे वागत आहेत. शहरात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिली जात आहे, त्यामुळे सर्वत्र वर्दळ दिसून येते. त्यातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज दुपारी 12 नंतर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर कुणालाही फिरण्यास मज्जाव घातला आहे, तरीही अनेक जण शहरात फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांकडून इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना चाचणी केली जात आहे. आज वाशिम शहरातील मुख्य चौकात रस्त्यावर ही मोहीम राबवण्यात आली. संदीप भातुडकरसह रितेश देशमुख, ANN न्यूज, वाशिम. वाशिम चौक हा खूप गजबजलेला चौक आहे. शासनाच्या नियमानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंतच सर्व लोकांना खरेदीसाठी मुभा आहे, संचार करण्यासाठी त्यांना सवलत आहे. परंतु जे लोक 11 नंतर अनावश्यक लोक बाहेर फिरणारे, काम नसणारे लोक जे बाहेर फिरणारे, अशा लोकांना आम्ही पकडून त्यांची रँडमली आम्ही रॅपिड अँटीजेन टेस्ट करत आहोत. आज रोजी जी काही टेस्ट झालेली अजून कोणी पॉझिटिव्ह आलेला नाही. परंतु सर्व जनतेला एक आव्हान आहे की आपल्याला गरज असेल तरच बाहेर पडा. अनावश्यक जे लोक बाहेर पडतात त्याच्यामुळं हा कोरोना फैलावत आहे. आपण लोकांना एक विनंती आहे की आपण लोक शासनाला प्रशासनाला दूध देतो, परंतु आपण लोकांनी जर मास्क घातला आणि कारण असताना बाहेर जर पडले नाही तर हा रोग आपण आटोक्यात आणू शकतो अशी मला खात्री आहे.